स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता अस्मिताच किचणाई लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत घरात नेहमी भांडणं होणे अन्नधान्य पुरेणं पडणे दरिद्रता असणे पैशांची कमतरता असणे आजारपण विविध समस्या घरात असणे म्हणजे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न नाही हे त्याचं लक्षण आहे लक्ष्मीप्राप्तीसाठीचे काही उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत खूप साधे आणि सोपे हे उपाय आहेत तुम्ही सहज त्यांना करू शकतात लक्ष्मी मातेची सेवा काही खास दिवसांना केली तर ती खूपच फलदायी ठरते म्हणून लक्ष्मीप्राप्तीचे जे उपाय आहेत ते तुम्ही पौर्णिमेला जर केले तर खूपच उत्तम आहे सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि देवपूजा ही सहा ते आठ दरम्यान झालीच पाहिजे जर तुम्ही सकाळी लवकर उठत नसाल उशिरा उठत असाल आणि देवपूजा ही दहा ते अकरा ह्या कालावधीत करत असाल तर हे योग्य नाही आहे म्हणून मी एक सांगते आहे ते लक्षात घ्या सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावे, करावे आणि देवाची पूजा ही सकाळी सहा ते आठ दरम्यान ही केलीच पाहिजे यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर सदा प्रसन्न राहते आणि आपल्यामध्येही पॉझिटिव्ह फिलिंग येते आळस कमी होतो आपला पूर्ण दिवस छान जातो पौर्णिमेच्या दिवशी करायचे खास उपाय तुम्हाला मी आता सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा पौर्णिमेच्या दिवशी दाराचा उंबरठास स्वच्छ पुसावा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकतात आणि उंबरठा स्वच्छ पुसल्यानंतर हळदी कुंकू आणि तांदूळने त्याची पूजा करावी घराच्या दोघही बाजूला प्रवेशद्वाराला कुंकवाने स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभचिन्ह मांडलं गेलेलं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते पौर्णिमेच्या दिवशी सकाळी कच्चं दूध घ्यावं थोडंसं आणि जल हे दोघं मिक्स करून एका तांब्यामध्ये हे मिश्रण घ्यावं दूध आणि जलाचं आणि तुमच्या घराजवळ किंवा लांब कुठेतरी पिंपळाचं झाड असेल त्याला तुम्ही हे दूध जल अर्पण करावे मनोभावे दूध जल अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला एक प्रदक्षिणा मारावी नमस्कार करावा लक्ष्मीप्राप्तीसाठीचा सा खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे नक्की करून बघा लक्ष्मी मातेचा फोटो सर्वांच्या घरी असतो जर फोटो नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती ही देवघरात असतेच तर अशावेळी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या ज्याही समस्या आहेत त्या लक्ष्मी मातेला सांगाव्यात लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी माझ्या ज्याही समस्या आहेत माता त्या लवकर आपण दूर कराव्यात असं म्हणून मातेला न मनोभावे नमस्कार करावा आणि गोड प्रसाद म्हणजे खिरीचा नैवेद्य मातेला दाखवावा खीर लक्ष्मी मातेचा आवडता नैवेद्य आहे म्हणून लक्षात ठेवा तुमचे प्रॉब्लेम सांगितल्यानंतर मातेला खिरीचा नैवेद्य दाखवायचाच आहे त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते दर पौर्णिमेला प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा न चुकता करायची आहे ही पूजा जर तुम्ही केली नसेल तर अवश्य करा ही पूजा कशी करायची पूजेचे साहित्य काय मांडणी कशी करायची असा सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल जर तुम्ही अजून बघितला नसेल तर अवश्य भेट द्या चॅनलला याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात अवश्य ही पूजा करा पूजेसाठी जो आपण शिरा बनवतो तो प्रसाद आपण फक्त कुटुंबातील व्यक्तींनीच खायचा असतो तो बाहेरच्या व्यक्तींना म्हणजे मित्रपरिवाराला किंवा शेजारच्यांना बोलून द्यायचा नसतो मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले होते की हा प्रसाद आपण बाहेरच्या लोकांना वाटू शकतो का म्हणून मी इथे क्लिअर करते आहे ही पूजा आपल्या कुटुंबासाठी असते म्हणून हा प्रसाद फक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तींनीच खायचा असतो काही कारणास्तव जर तुम्हाला ही पूजा करायला जमलं नाही तर तुम्ही सत्यनारायणाची कथा तरी आजच्या दिवशी आवर्जून वाचा लक्ष्मीप्राप्तीसाठीचा प्रभावशाली उपाय आणखी एक आहे तो म्हणजे कुंकुमार्चन विधी हा विधी दर पौर्णिमेला केला तर खूपच उत्तम आहे घरात देवाऱ्यात सगळ्यांकडे धातूची लक्ष्मी मातेची मूर्ती असते जर लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोही घेऊ शकता फोटोवर सुद्धा तुम्ही हा विधी करू शकतात आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर उत्तमच आहे या विधीमध्ये काय करायचं आहे हाताच्या पाच बोटांनी कुंकू घेऊन थोडा थोडा कुंकू श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मीचा फोटो असेल तर लक्ष्मीच्या फोटोवर किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवर आणि तेही नसेल तर ते तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊ शकता त्यावर पाच बोटांनी कुंकू टाकायचा आहे आणि कुंकू टाकताना सूक्त सोळा वेळा म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा म्हणायचा आहे खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे नक्की एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला स्वतःच याचे अनुभव येतील विधी कसा करावा तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे श्रीयंत्राबाबत बऱ्याच लोकांना माहिती नसते ते कसं असतं ते का विकत घ्यावं ते का ठेवावं देवाऱ्यात तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी त्या कुंकुमार्चन विधीमध्ये सांगणारच आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करा असेच देवाचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते त्याचा फायदा सर्वांना होण्यासाठी माझे व्हिडिओ शेअर करा पौर्णिमेला तसेच सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात काय करायचं आहे गोमूत्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि ह्या मिश्रणाने उंबरठा स्वच्छ करायचा आहे सकाळी गोमूत्र नसेल तर जवळपास स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिकडे ह्या छोट्या बॉटल मिळतात अगदी सोळा रुपयाची किंमत आहे तिकडे जाऊन तुम्ही ही बॉटल विकत घ्या आणि बघा हा उपाय एकदा तरी करून बघा हा उपाय सुद्धा करायचा असतो सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता या दिवशी लक्ष्मीसोबत आपल्याला विष्णूलाही प्रसन्न करून घ्यायचं आहे म्हणून विष्णू सहस्रनामाचा एक पाठ केलाच पाहिजे तुम्हाला जर अडचण असेल तर काही हरकत नाही यूट्यूबवर विष्णू सहस्रनामाचा पाठ तुम्ही लावून द्यायचा आणि तो पाठ फक्त तुम्ही श्रवण करायचा आहे कारण ह्या पाठाच्या श्रवणानेसुद्धा तुमचं घर हे पवित्र होणार आहे आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला आपल्या देवघरात कलश स्थापन करायचा आहे कुलदेवतेच्या नावाचा त्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ जल भरून घ्यायचं आहे आणि त्याच्या आत कलशाच्या आत म्हणजे हळदी कुंकू अक्षता सुपारी फूल टाकायचं आहे विड्याची पाच पानं ठेवायची आहेत विड्याची पानं नाही मिळाली तर आंब्याची पानं घ्या आणि त्यावरून एक नारळ ठेवायचा आहे तुम्ही जर अजून असा कलश स्थापन केला नसेल कुलदेवतेच्या नावाचा तर अवश्य करा फ्रेंड्स किती साधे आणि सोपे हे उपाय आहेत तर नक्की तुम्ही एकदा हे उपाय पौर्णिमेला करून बघा फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात अशाच छान छान व्हिडिओसहित धन्यवाद